हिरवाडमध्ये ग्राम पंचायत निवडणुकीच्या माध्यमात बहुजन ग्राम विकास आघाडी हिरवाड यांच्या वतीने माझ्या मिसेस रेखा अर्जुन जाधव सरपंच पदाच्या उमेदवार आहेत। गेली 4-5 वर्ष केलेल्या सामाजिक कार्यातून गावातील लोकांनी प्रचंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला निश्चित अशी खात्री आहे की विजय यामध्ये आमचाच आहे। आमच्या पूर्ण पॅनेलचा यामध्ये 100% विजय होणार आणि कोणावरही टीकाटिप्पणी न करता मी इथे एवढंच सांगू इच्छितो की गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर असेन आणि गावचा विकास हे एकमेव ध्येय घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत आणि 100% यामध्ये आमचा विजय निश्चित आहे। आणि राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आता येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहोत। सामोरे जात असताना गेल्या 5 वर्षात केलेली विकासकामं त्या विकासकामाच्या जोरावर आम्ही मत लोकांच्यामध्ये जात आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। लोक ज्या दृष्टीने आमच्याकडे बघत होती ज्या विकासाच्या मुद्द्यावर गेल्या 5 वर्षामध्ये आम्हाला लोकांनी निवडून आणलं त्या लोकांचा भरोसा कधी आम्ही तुटू दिला नाही। त्या लोकांच्या समोर माध्यम कुठल्याही माध्यमातून जात असताना त्यांच्या ज्या अपेक्षा आमच्यावर होत्या त्या सर्व अपेक्षा पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्या पॅनलच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये केलेला आहे आणि त्याच भरोशावर आज आमची ही राजश्री शाहू आघाडी लोकांच्या समोर येत आहे। अगदी गावात तळागाळातील लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत। विकास केलेल्या विकासकामाच्या आणि इथून पुढे करायची जी कामं राहिलेली आहेत त्या कामाला न्याय द्यायचं काम सांडपार विशेष करून घनकचरा व सांडपाण्याचा प्रयत्न असेल किंवा नदीघाट नदीला जाणारा रस्ता पश्चिम बाजूचा रस्ता जी काही पाणंद रस्ते जे मंजूर असलेले पाणंद रस्ते पूर्ण करणे या विकासाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेऊन सामोरे जात आहोत। त्याचबरोबर विधवा महिलांना न्याय मिळायला पाहिजे त्यांच्यासाठी काही आम्ही गोष्टी अगदी शासन पातळीवर राबवण्याचं ठरवलं आहे। त्याला स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करणे त्यांच्यासाठी एक हॉल बांधणे आणि त्याला त्या हॉलच्या माध्यमातून त्यांना उद्योग निर्मिती करणे त्याचबरोबर विविध महिला असतील किंवा त्या तरुणांना बेरोजगार तरुणांना काम द्यायचं काम आमच्या पॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत।